नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कैरीचं आंबट गोड थोडंसं तिखट असं मस्त लोणचं बनवणार आहोत जे वर्षभर व्यवस्थित तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी दोन कैऱ्या घेतल्यात, वजनाने या 400 ग्रॅम आहेत. आधी मी या स्वच्छ धुवून घेतल्या, यानंतर पुसून पूर्ण कोरड्या करून घेतल्यात. यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे, पाणी राहिलं तर लोणचं आपलं जास्त दिवस टिकणार नाही. तर आता ह्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. तर इथे मी ह्या कैऱ्या आधी सोलून घेते. तर घेताना थोड्याशा वरून कडक अशा कैऱ्या घ्यायच्या लोणच्यासाठी. आणि पहा, सोलल्यानंतर या अशा सफेद आहेत, पिवळसर झालेल्या कैऱ्या लोणच्यासाठी घ्यायच्या नाही आहेत. आता या आपण चिरून घेऊया. तर याचे असे मोठे मोठे तुकडे आपल्याला करायचे आहेत. तर इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लांबट आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत. तर दोन्ही कैऱ्या इथे मी चिरून घेतल्यात. आणि पहा, याशा कोय बाजूला करून घेतल्यात. आता इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरीची डाळ घालायची आहे. तुमच्याकडे जर मोहरीची डाळ नसेल तर अख्खी मोहरी इथे तुम्ही घातली तरी चालेल. आता ही तेलावरती 1 ते 2 मिनटं परतून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये 1/2 चमचा जिरं घालायचं आहे. 1 चमचा कलोंजी घालायची, ही इझिली कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळते. यानंतर 1 चमचा इथे बडीशेप घातले. बडीशेपेची चव खूप मस्त लागते या लोणच्यामध्ये. यानंतर यामध्ये 1/2 चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत. आणि आता यामध्ये मी 1/2 चमचा हिंग घालते. आता हे सगळं आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं हे मसाले परतायचे आहेत. इथे मला तेल थोडंसं कमी वाटतंय तर इथे आणखी 1 चमचा मी तेल घातलं आहे. हे मसाले तेलावरती परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कैरी घालायची आहे. तर इथे जे आपण कैरीचे तुकडे चिरून ठेवले होते ते घालायचे आहेत. अगदी झटपट हे लोणचं तयार होतं आणि वर्षभर तुम्ही हे साठवून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही. आता ह्या कैऱ्या आपण अशा तेलावरती परतून घेऊया. हे जे कैरीचे तुकडे आपण घातले आहेत ते तेलावरती छान परतून घ्यायचे. तेलावरती असे परतल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून साधारण 3 मिनटं आपण हे वाफवून घेऊया, म्हणजे हे कैरीचे तुकडे थोडेसे सॉफ्ट होतील. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. पुन्हा एकदा मिक्स करूया. किंचित हे सॉफ्ट झालेत. आता इथे मी 300 ग्रॅम गूळ घेतला आहे, असे तुकडे करून घेतला आहे, म्हणजे पटकन गूळ विरघळतो. तुम्हाला जर यामध्ये साखर घालायची असेल तर तुम्ही यामध्ये 300 ग्रॅम साखर घालू शकता, किंवा मग 1/2 गूळ आणि 1/2 साखर घातली तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. गूळ असा चिरून घातला की पटकन विरघळतो. आता हे आपण एकत्र सगळं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. आणि आता गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आपण हे परतून घेऊया. तर इथे पाहू शकता गूळ पूर्ण विरघळला आहे. गूळ विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 1/2 चमचा लाल तिखट घालते आहे. तर याला रंगसुद्धा छान आहे, त्यामुळे याला थोडासा लोणच्याला तिखटपणा येईल, त्याबरोबर रंगसुद्धा मस्त येईल. यानंतर इथे 1/2 चमचा धनेजिरे पूड घालायची आहे. आणि याबरोबरच इथे थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. तर साधारण 1/2 चमचा काळं मीठ घातलं आहे, यामुळे लोणचं अगदी चटपटीत होईल आपलं. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 6 ते 7 मिनटं हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये आपल्याला झाकण उघडून हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता साधारण 3 मिनटं झाले आहेत. पाहू शकता खूप मस्त पाणी सुटलं आहे कैरीला. तर हे आपण मिक्स करून घेऊया एकदा.
आणि कैऱ्यासुद्धा आता सॉफ्ट झाल्या आहेत. पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे पूर्ण पाणी आटवून घेऊया याच्यातलं. तर पहा, आणखी 3 मिनटं मी हे शिजवून घेतलं आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. हे थंड झाल्यावर लोणचं आणखी घट्ट होईल. तर आता मी गॅस बंद करते आहे आणि हे मी थंड करून घेतलं आहे. पाहू शकता थंड झाल्यानंतर हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि हे आपलं लोणचं तयार आहे. खूपच मस्त चटपटीत असं हे लोणचं तयार होतं. आंबट, गोड, तिखट असं मस्त लागतं. आणि यामध्ये आपण जे अख्खे मसाले टाकलेत, बडीशेप, जिरं, त्याच्यामुळे तर खूपच छान चव येते या लोणच्याला. हे लोणचं तुम्ही असं एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून वर्षभर स्टोअर करू शकता. एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवा. ही बरणी आधी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. म्हणजे लोणचं छान टिकेल, अजिबात पाण्याचा अंश यामध्ये राहता कामा नये. यामध्ये जो आपण चमचा घालू तोसुद्धा कोरडा असला पाहिजे. तर हे पहा, मस्त असं हे लोणचं तयार आहे. तर आजची ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.